नमस्कार, मी सुनीता राजपूत आपल्या सुनीताज रेसिपीज मध्ये सगळ्यांचे स्वागत करते आहे। आज आपण करणार आहोत पालक बटाटा, पण जरा वेगळ्या पद्धतीने। एक पळी तेल घालते फोडणीसाठी। आज मी मेनू वगैरे कशा पद्धतीने तयारी केली ते दाखवायला जरा वेळ नाहीये, तर मी डायरेक्ट आज तुम्हाला भाजीच दाखवते। तेल तापलं का बघूया, अजून काही तापलेलं नाहीये, 2 मिनिटात तापेल ते। होत आलंय बघा लगेच, एवढं तेल छान तापलंय। चमच्यावर मोहरी, लसणाचे तुकडे, मोहरी छान तडतडू द्यायची, त्याशिवाय फोडणी छान लागत नाही। हे थोडस जिरं आणि एक कांदा आणि एक बटाटा कापून घेतलाय। सगळं छान फ्राय करून घ्यायचं। हे छान फ्राय झालंय, त्याच्यात आपण लाल मिरची पावडर तुम्हाला जशी हवी तशी घेऊ शकतो आपण। थोडीशी हळद, हे छान फ्राय करून घ्यायचं। आणि हे फ्राय झालं की त्यात हे आपण पालक घालू। हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे छान मिक्स झालं। ह्याच्यात पालक आणि थोडीशी शेपू घेतलेली आहे मी। आणि यातच आता मी ही थोडीशी मुगाची डाळ भिजवलेली होती ती घालते। प्रमाण थोडंफार इकडे तिकडे हो झालं तरी चालतं। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। ते पण असं छान मिक्स झालं की अर्धी वाटी किंवा तुम्हाला थोडस थिकनेस हवा असेल तर अजून पाणी घालू शकता। आम्हाला एकदम कोरडी चालत नाही, त्यामुळे मी थोडस पाणी घालते। मी 2 वाट्या पाणी घातलं आणि आता छान याला उकळ येऊ द्यायची, जरा शिजू द्यायचं, पुढे काय करायचं ते पण सांगते। जरा ही वेगळी रेसिपी आहे। हे उकळ येते तोपर्यंत ही पातेल्याला आपल्या साय असते की नाही दुधाची लागलेली, ती सगळी मी आता काढून घेऊन याच्यात घालणार आहे। हां, तर खूप छान भाजी होणार आहे ही। आता ही पातेल्याची सगळी साय मी काढून घेतलेली आहे। ते जवळजवळ एवढी अशी वाटी भर आली, त्यात आपण याच्यात घालून घ्यायचे। भाजीला ना एक वेगळी छान चव येते आणि साय आपली अशी वाया पण जात नाही। आता हे शिजू द्यायचं आहे आपल्याला। 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली भाजी छान तयार होईल। आता थोडस मी झाकण ठेवते याच्यावर, म्हणजे भाजी आपली लवकर तयार होईल। बघूया भाजी कशी झाली इथे। बघा छान भाजीला असं मस्त एक वेगळा रंग झाली आपली भाजी। आता मग आता झाली कशी समजायची सांगू तुम्हाला। ही जेव्हा भाजीचं आपण काढतो की नाही, ही डाळ बघा दिसते तशी फुटलेली दिसली ना तुम्हाला, मी दाबून दाखवते डाळ। हे बघा लगेच फुटली, हात लावला, याचा अर्थ भाजी आपली तयार आहे। एक छान तिला थिकनेस पण आलेला आहे आणि खूप छान लागते भाजी। कशाबरोबर एक हा भाजी ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर एकदम बेस्ट भाजी आहे। आणि मुलांना तर खूप आवडते, बाहेर हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा ही अशी भाजी बनवा। गॅस बंद, आपली भाजी तयार आहे। आपली डिश अशी मस्त तयार आहे। तर चला तर तुम्ही करून बघा अशा पद्धतीची शेपू पालक भाजी।